शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल, 10 जानेवारीला शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची 14 किंवा 15 जानेवारी रोजी दिल्लीत बैठक, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर होणार अंतिम निर्णय. अकोल्याची जागा परंपरेनुसार प्रकाश आंबेडकर यांनी लढावी, जागा वाटपाबाबत संजय राऊतांचं विधान, तर मुंबईतूनही लढेन, आधी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगा, आंबेडकरांची मागणी. राजापुरात रिफायनरी विरोधकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, बारसूमध्ये अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या जमिनी असल्याचा आरोप. भाजप आमदार नितेश राणेंनी घेतली शरद मोहोळच्या पत्नीची सांत्वनपर भेट, मोहोळ कुटुंबीय नेहमीच हिंदूंच्या पाठीशी उभं राहिल्याचं वक्तव्य. तलाठी भरतीची मेरिट लिस्ट याच आठवड्यात लागणार, भरती प्रक्रियेमध्ये कुठली अनियमितता नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका, बिल्किस बानोची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली, दोषींच्या सुटकेचा निर्णय रद्द, तुरुंगात आत्मसमर्पणाचे आदेश. आरोपींची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारला अधिकारच नाही, सुप्रीम कोर्टानं फटकारलं, मुंबईत सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश. लखनौमध्ये शुक्रिया मोदी भाईजान कार्यक्रमाचं येत्या 15 तारखेला आयोजन, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम. अयोध्येतील राम मंदिराचा नवा व्हिडिओ एबीपी माझाकडे, 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण सोहळ्याची जोरदार तयारी सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.